चोरची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे याच्यामध्ये, तर या ठिकाणी भाजप म्हणतंय की सहानुभूतीपूर्वक या ठिकाणी विचार करावा, तर राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे याच्यावरती आपल्या प्रतिक्रिया? ज्या पद्धतीनं पोटनिवडणुकीची तारीख डिक्लेअर झाली त्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं आमचे शहराचे शहराध्यक्ष अजित घवणे यांनी मीटिंग कॉल केली आणि मीटिंग कॉल केल्यानंतर लगेच आमचा पार्टीचा एक निर्णय झाला की येणाऱ्या काळामध्ये ही जी पोटनिवडणूक आहे या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आपल्याला द्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने आमच्या पार्टीची तयारी चालू झाली आणि त्या अनुषंगानं एक ठराव आम्ही केला की जो उमेदवार आपण देणार आहे तो उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच राहील, कुठलाही पुरस्कृत नसावा आणि कुठल्याही पक्षाचा आपल्या पक्षाची एंट्री करून त्याला आपण सहकार्य करणं किंवा त्या उमेदवार देणं हे चुकीचं राहील म्हणून पक्षाचा उमेदवार द्यायचा असं ठरलं. हा ठराव आम्ही आदरणीय लोकनेते पवार साहेब, दादा जयंतराव पाटील साहेब या सर्व मंडळींना तो पक्षाच्या माध्यमातून पाठवण्यात आला आणि त्या दिवसापासूनच आम्ही या चिंचवड मतदारसंघामध्ये आमची तयारी चालू केली पक्षाच्या माध्यमातून. मी स्वतः इच्छुक असल्या कारणाने ज्या दिवशी तारीख डिक्लेअर झाली त्या दिवसापासून आमची संपूर्ण यंत्रणा कामाला लावून आमची प्रचार यंत्रणा चालू झालेली आहे. पक्ष आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की सहानुभूती वगैरे तिथं काय, तर ते सगळे त्या बाबतीतच्या ज्या घटना घडलेल्या आहे इथून मागच्या ह्या 2-3 वर्षात जी ज्या ठिकाणी इलेक्शन झाली त्या ठिकाणी भाजपच्या ज्या नेते मंडळी असेल त्यांनी प्रत्येकाने आपापला उमेदवार त्या ठिकाणी दिला होता, त्यामुळं येणाऱ्या काळात देखील आता सहानुभूतीचा विषय झाला तर लक्ष्मी जगताप हे ज्यावेळेस स्वर्गवासी झाले त्यानंतरचे जे 13 दिवस आहे या 13 दिवसामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संपूर्ण टीम पवार साहेबांची सगळे मंडळी त्यांच्या दुःखात सहभागी होते. 13 दिवसात ती सर्व मंडळी त्यांच्या कुटुंबाला भेटून गेलेली, आम्ही देखील त्यांच्या दुःखात सहभागी होतो. परंतु 13 दिवस झाल्यानंतर शेवटी आता ते ज्यावेळेस ऍडमिट होते त्या दिवसापासून त्यांची पोटनिवडणुकीची तयारी चालू होती भाजपवाल्यांची आणि पोटनिवडणुकीची तयारी त्यांनी चालू केलेली आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं हित काय, येणारा उमेदवार कसा राहील ते सगळं नियोजन चालू आहे. मग अशा परिस्थितीमध्ये भविष्यात इथं महापालिका आहे, काही महिन्यानंतर महापालिकेचे इलेक्शन आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पण तीच भूमिका राहील की आपला पक्षाचा उमेदवार इथं कसं देण्यात येईल. सहानुभूतीचा पाठ संपल्यानंतर आपण आपल्या पक्षाचं हित जोपासलं पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी आमचा पक्षाचा उमेदवार देणार आहोत. आता ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यामधील जोर धरला जातो की नानांनी या ठिकाणी पुढे उभा राहावं आणि आमचं नेतृत्व या मतदारसंघाचं तुम्ही करावं असं कार्यकर्त्यामधून जोर आहे, त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आहे? जर वरिष्ठांनी जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली किंवा नाही दिली तर त्या दोन्ही अंगाने तुमची काय भूमिका राहणार त्याच्यामध्ये? नक्कीच ज्या दिवशी पोटनिवडणुकीची तारीख डिक्लेअर झाली त्या दिवसापासून आमचे सर्व कार्यकर्ते असल जे चिंचवड मतदारसंघामध्ये राहतात किंवा काही फॅन क्लब आहे त्यांनी सर्वांनी आपापल्या पद्धतीने पोस्ट व्हायरल केल्यात की येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच आपण इलेक्शन लढवू आणि नक्कीच दादांच्या माध्यमातून दादांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या सपोर्टनीच हे काम पूर्ण होणार आहे. मी नक्कीच या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक आहे आणि पक्षाने माझ्यावरती जर जबाबदारी दिली तर 100% मी ती पार पाडल. आता ह्याच्यामध्ये असं आहे की काही मतदार आपल्या मतदारसंघामध्ये काही विकास कामं झालेली आहेत, काही विकास कामं रखडलेली आहेत, तर पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली तर तुमचा या मतदारसंघाची काय अजेंडा असेल विकास कामाच्या दृष्टीने? आता संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराची ओळख डेव्हलपमेंट बाबत बोललं तर अजितदादा या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून इथं मागच्या काळात झालेलं आहे. मधल्या काळात 2014 पासून ज्या पद्धतीनं भाजपची सत्ता पिंपरी चिंचवड शहरामध्ये आली त्या दिवसापासून किती विकास झालाय, का बका झालाय, काय आपल्या महापालिकेला पुरस्कार भेटलेत हे तुम्ही पाहिलेलं आहे. नक्कीच येणाऱ्या काळात जी पेंडिंग कामं असत चिंचवड मतदारसंघ म्हणून किंवा पिंपरी चिंचवड शहर म्हणून नक्कीच आम्ही दादांचे शिलेदार आहोत. ज्या पद्धतीने दादा लक्ष घालतात त्याच पद्धतीने आम्ही देखील लक्ष घालून ती कामं पूर्ण करू. आता कालपासून उमेदवारी अर्ज घेण्याची सुरुवात झाली आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला कितपत आता प्रतिसाद मिळतो कालच्या आणि आजच्या याच्यामध्ये की नाना तुम्ही त्या ठिकाणी प्रमुखपणे घ्या भूमिका? आम्ही देखील अर्ज आणणार आहे. अर्ज भरण्याची मुदत काल 31 तारखेपासून स्टार्ट झालेली आहे ती 7 तारखेपर्यंत आहे.
त्या 7 दिवसामध्ये अर्ज आणून भरण्याची तयारी आमची आहे. आता असं म्हटलं जातं की राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला समजला जातो पिंपरी चिंचवड याच्यामध्ये. जर समजा महाविकास आघाडीच्या माध्यमातून इतर पक्षाला जर उमेदवारी दिली तर त्यावेळी आपली भूमिका काय राहणार आहे? नाही, दुसऱ्या पक्षाला उमेदवारी द्यायचा विषयच येत नाही. इथलं संख्याबळ पाहता हा चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतो. महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतील. समजा पवार साहेब आहेत, दादा जयंत पाटील असेल, उद्धव साहेब असेल, किंवा काँग्रेसचे नेते थोरात साहेब असतील किंवा नाना पटोले साहेब असतील. ही सर्व मंडळी वरती बसून निर्णय घेतील. परंतु ही जागा राष्ट्रवादीची आहे आणि ही राष्ट्रवादीलाच जाईल. कारण संख्याबळ पाहता, इथला मतदार पाहता, तुम्ही पाहिलं तर वर्षानुवर्ष हा राष्ट्रवादीचा मतदार आहे. धन्यवाद.